शेततळ्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी इथं घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी इथं कैलास गुंड यांच्या शेततळ्यात तिघांचा बुडून मृत्यू झाला यामध्ये सारिका अक्षय ढेकळे वय बावीस गौरी अक्षय ढेकळे वय पाच आणि आरोही अक्षय ढेकळे वय दोन अशी मृतांची नावं आहेत गावचे उपसरपंच श्रीमंत बंडगर यांनी माहिती दिली की मृतसारिका यांच्या नणंदेचं हे शेत आहे अक्षय ढेकळे यांचं ही शेत शेजारीचं आहे त्यांची द्राक्षाची बाग आहे दरम्यान शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास शेततळ्यात तिघांचा मृतदेह आढळून आला यामध्ये सारिका ढेखळे यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुली गौरी आणि आरोही यांचा समावेश होता घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी त्वरित हे तिन्ही मृतदेह बाहेर काढून त्यांचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडं मृतदेह पाठवून देण्यात आले अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव हो, हे घटनास्थळी दाखल झाले या घटनेनं पाथरी गावावर शोककळा पसरली असून एका महिन्यात अशी दुसरी घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे यापूर्वी उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी गावात शेततळ्यामध्ये तीन मुलींचा बुडून मृत्यू झाला होता